आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जास्वंदीचं जे आपलं झाड आहे त्या झाडाला सफेद किडे तयार होतात आणि त्यामुळे काय होतं आपलं जे हे फूल आहेत किंवा हे झाड आहे ना आणि खूप खराब होऊन जातं त्यातला व्यवस्थितपणे कळ्या येत नाही तर पहा हे फूल पहा तर याला एक सफेद किडा आहे आणि त्या सफेद किड्याने अक्षरशः अर्धी कळी आपली ही खाल्लेली आहे पहा हा सफेद किडा आहे कि बहुतेक झाडांना असे किडे होतच असतात तर यामध्ये मी काही घरगुती उपाय सांगणार आहे तेथील एक उपाय असा आहे की जर तुमच्या बाल्कनीतील झाडांमध्ये कीड लागली असेल कोणतेही झाड असू द्या तर या एका उपायाने ना तुम्ही ती कीड पूर्णपणे घालू शकता आणि त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आता इथेच आपल्याला हे झाड ठेवायचं नाही आहे नाहीतर काय होईल आपण ते किडे ना या झाडाला लागतील त्याच्यासाठी आपण ते झाड वेगळं काढून घेणार आहोत तर मी इथे एक टोपभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे चायपत्ती तर ही चायपत्ती मी वापरलेली चायपत्ती आहे आणि ती छान अशी धुतले आणि तिला सुकवलेली आहे आणि त्यानंतर ती आपल्याला वापरायला घ्यायची आहे तर या ही चायपत्ती आपण या पाण्यामध्ये टाकूया त्याचबरोबर आणखीन एक आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे हिंग घेणार आहे मी तर हिंग मी पाव चमच घेतलेला आहे तर पहा ही हिंगची डब्बी आहे आता इतका प्रकाश आहे ऊन आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला हे हिंग आपण यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स केल्याच्यानंतर दोन तास हे असंच ठेवायचं आहे म्हणजे आपलं जे हे मिश्रण आहे मिश्रण तयार होईल आता हे मिश्रण कशासाठी वापरायचं आहे तर काय आप जे सफेद किडे तयार होतात ना ते सफेद किडे खाण्यासाठी काळ्या मुंग्यासुद्धा त्या झाडाच्या आसपास असतात आणि मग त्या त्यांना जाण्यासाठी आणि सफेद किड्यांनासुद्धा जाण्यासाठी हे खूपच उपयोगी असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे दोन तास झालेले आहेत तर पहा हे झाड जे आहे जास्वंदीच्या फुलाचं ते हे मी वेगळं घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडाला ना असं एक असं तेज नाही आहे झाड झाडाच्या बाग कळ्या पण आहेत पण त्या कळ्यांना त्याला सफेद कीड लागल्यामुळे असे पूर्णपणे ओपन नाही होत फुलत नाही ते फुल जर एखादी कडी कीड लागली ला असेल तर ते, ते फुलतं पण नाही पत्ता पहा हे सफेद किडे मी तुम्हाला दाखवते असे हे सफेद किडे असतात आणि ते, ते एकदा का ला ना तर पूर्ण हे झाडच खराब होतं तर आता आपण पाहूया की आपल्याला काय करायचं आहे तर हे जे फूल आहे ना हे फूल मी नाही तोडणार बाकीचे जे कळे आहेत ना तेच मी तोडणार आहे तो एकच कळी मी ठेवणार आहे तर सर्वात अगोदर हे जे आपली जे पहिली आपला घरगुती उपाय आहे म्हणजे चायपत्ती आणि हिंग्याचं जे पाणी आपण तयार केलं आहे ते पाणी आपण टाकणार आहोत यामुळे काय होतं जर बुरशी असेल ना झाडाच्या मुळांशी तर ती बुरशी निघून जाईल हे फक्त आपल्याला ह्याच झाडांना नाही टाकायचं माझ्याकडे जितके काही झाड आहेत त्या सगळ्या झाडांना मी हे टाकणार आहे आणि दुसरा उपाय तो म्हणजे खाण्याचा सोडा तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे हा खाण्याचा सोडा तुम्ही डायरेक्ट झाडाच्या मुळाशी टाकू शकता किंवा मी जसं करणार आहे तसं करू शकता तर एक लिटर बिस्लरीचं जी आपली बॉटल असते त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी त्यामध्ये मिक्स केला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याला मी हे स्प्रे लावलेलं ला आहे आता सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत ही जी सफेद कीड जी आपल्या झाडाला लागली आहे ना तिला आपल्याला साफ करायचे आहे त्यासाठी काय करायचं स्प्रे चालू केला तर अशा पद्धतीने स्प्रे होतो जर असं लूज केला ना तर एकदम जास्त स्पीडमध्ये पाणी येतं तर ते, ते स्पीडमधलं जे पाणी आहे ना ते पाणी असं घ्यायचं आहे आणि त्या स्पीडच्या पाण्याने आपल्याला से सप सगळे जे सफेद किडे आहेत ना ते काढायचे आहेत जितका जोरात आपण पाणी त्याच्यावर मारणार ना ते, 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 ते कीड निघते आणि फक्त निघतच नाही ह्या याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे ना तर काय होणार ती कीड सुद्धा म्हणजे जी तशी जिवंत नाही राहणार जर आपण फक्त पाण्यानेच जर हे धुतलं असतं ना तर कीड तशीच राहिली असती आणि मग पुन्हा ती त्या जमिनीमधून वापस त्या झाडाला लागली असती पण खाण्याचा सोडा आपण टाकलेला आहे यामध्ये त्याच्यामुळे ही कीड पूर्णपणे मरून जाणार आहे दुसऱ्या झाडांनासुद्धा असं असेल तर तुम्ही खाण्याचा सोडा मिक्स करा पाण्यामध्ये आणि ती कीड जी आहे ती पूर्ण घालवा जे सफेद किडे असणार ना त्याचा हा उपाय आहे तर अशा पद्धतीने मग पूर्ण झाड जे आहे ना ते असं स्पीडने पाणी टाकून पूर्ण झाड मी धुतलं आहे म्हणजे समजा कुठं छोटं जरी कीड असेल तर ती निघून जाईल तर अशा पद्धतीने मी छान असं हे झाड धुतलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी पहा ही जी कळी मी एक ठेवली होती ती कळी अजिबात फुलली नाही आहे तशीच राहिली आणि नंतर मग ती पडून गेली तर पहा आग दुसऱ्या दिवशी किती छान म्हणजे असं हिरवगार असं हे झाड दिसत आहे आणि जरा फ्रेशसुद्धा वाटत आहे तर आता आपण तिसरी टिप्स पाहणार आहोत तर तिसरी टिप्स जी आहे ती खूप महत्त्वाची आहे कोणत्याही झाडासाठी करू शकता तर हे कडुलिंबाचे मी पानं घेतलेले आहेत तेवढी आता हे जी पानं आहेत आपण काय करतो पानं सुकवतो आणि ते झाडांच्या मुळाशी टाकतो तर हे असं नाही करणार मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व जी पानं आपण घेतलेली आहेत कडुलिंबाची ती टाकायची आहेत आणि थोडंसं दोन तीन चमच पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये छानपैकी याची आपण पेस्ट तयार करणार आहोत कडुलिंबाच्या पानाची पेस्ट तयार आहे आता आपल्याला ही जी हा जो रस आहे ना कडुलिंबाचा हा गाळून घ्यायचा आहे तर गाळणीमध्ये आपण हा टाकूया आणि हाताने याचा जो चोरता आहे ना दाबून दाबून त्याच्यातला सगळा रस आपल्याला बाहेर काढायचा आहे सर्व रस अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपण काढून घेणार आहोत हे जे पाणी आहे ना खूप उपयोगी आहे मी अगोदर सर्व ट्राय करते आणि मला जर रिझल्ट आला ना तरच मी याचा उपयोग करते तर पहा हे पाणी आपल्याला डायरेक्ट नाही टाकायचं बिस्लरीची एक लिटरची पाण्याची बॉटल आता बिस्लरीचं पाणी नाही घ्यायचं आपल्या घरातलंच पाणी घ्यायचं पण एक लिटर पाणी पाहिजे आणि त्यामध्ये आपण हा रस टाकलेला आहे तर पूर्ण बॉटल मी भरून घेते म्हणजे एक लिटर पाणी झालं आणि स्प्रेची स्प्रे लावलेलं ला आहे मी त्याला आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे त्यान पाणी आपल्याला पूर्ण झाडांना अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे तर मी काय केलेलं आहे तुळ तूर, तुळशीला थोडीशी कीड लागली होती थोडंसं तर मी त्याच्यावर सुद्धा ट्राय केलं पुन्हा झेंडूच्या झाडालासुद्धा ट्राय केलं आणि रिझल्ट अतिशय चांगलं आहे मी रोज तीन चार दिवस अशा पद्धतीने स्प्रे केलेला आहे आणि पूर्ण कीड गेलेली आहे आणि झाडंसुद्धा मस्त झालीत तर आता पहा पाच दिवस झालेले आहेत आणि दोन छान अशी ही फुलं आलीत आणि फुलं फुललीचसुद्धा तर म्हणजे हे जे तीन उपाय आहेत ना एकदम बेस्ट उपाय आहेत त्यातील तिसरा जो कडुलिंबाच्या पाण्याचा जो उपाय आहे ना तर तुमच्या झाडातला कुट कोणत्याही झाडाला जर कीड लागली असेल कोणत्याही प्रकारची कीड असेल ना तर हा उपाय तुम्ही करा आणि त्याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे खूपच छान रिझल्ट आहे या अगोदर मी तुळशीचा व्हिडिओ टाकला होता की माझी तुळस पूर्ण सुकून गेली होती आणि घरगुती उपायाने ते तुळस मी जगवलेली आहे आणि तुळससुद्धा छान होती मी अगोदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असं तुळससुद्धा होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद